पाठव आत्ताच देऊ तुला. बाई एक मिनिट तुला पण देणार. उभाटा संपावं हे आमचं स्वप्न आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे जिथे जिथे पडणार तिथे तिथे पेढे देणार मी. ते पुढे देत माझ्या. अरे मी त्यांच्या पाठी असतो अनेक वेळेला. आता ते रास्त्यात बोलले ते वेळेनुसार घेतील ना. बऱ्याच वर्षाने भेटणार म्हणून असं म्हटलेलं आहे की राज साहेबांचा मला फोन आला म्हणून मी आणखी फाईल बाहेर काढला नाही. जर मला कोणी संपाची भाषा करेल तर मी कसा. काल सन्माननीय राज साहेबांनी याच्या बाबतीमध्ये आमची ज्यावेळेला बैठक झाली त्यावेळेला साहेबांनी सांगितलेलं आहे की मी रामदास कदमांशी बोलूईन. वैभव खेडेकरांना पण सांगितलेलं आहे आपण एकदा समोरासमोर बसू आणि सर्व विषय संपवू. सो सन्माननीय राजसाहेबांनी अशी गोष्ट सांगितल्याच्या नंतर आज ते काय बोलले हे आम्हाला महत्त्व, या गोष्टीला आम्ही महत्त्व देत नाही. सन्माननीय राजसाहेब काय बोलले या गोष्टीला आम्ही महत्त्व देतो. तो साहेबांनी सांगितलं की मी रामदास कदमांना बोलवून घेईन, वैभवला बोलवीन आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या बसून मी चर्चा करून त्या गोष्टी संपवू. सो सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला हा शब्द दिल्याच्या नंतर आज ते काय बोलले हे आमच्यासाठी मायने राखत नाही. आम्हाला मायने राखतो तिथे असलेला उमेदवार वैभव खेडेकर, महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीने काम करून निवडून आणतील. सो मी पूर्ण खात्रीने सांगतो की राष्ट्रवादीचा उमेदवार, महायुतीचा उमेदवार रायगडमध्ये निवडून आणणार आणि त्यात मनसेचा मोलाचा वाटा असेल. नारायण राणेच्या विजयामध्ये मनसेचा किती वाटा असेल? माझं मत आहे की नारायण राणे साहेबांना बहुमताने निवडून आणलं पाहिजे. कोणाचा किती वाटा आहे तो विधानसभेला निवडून आत्ता ते निवडून येणं गरजेचं आहे. हा उभाटाचा जो उमेदवार आहे ना विनायक राऊत यांना पाडण्यात आम्हाला जास्त इंटरेस्ट आहे. कारण त्यांनी जे म्हटलं जे लोक राजसाहेबांवर सतत आरोप करतात ना त्यांना त्यांना त्यांची जागा दाखवायची. आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिकांनी आज आमची रत्नागिरी शहराची बैठक झाली, उद्या आमची कणकवलीत बैठक आहे, परवा आमची सावंतवाडीत बैठक आहे, नंतर आमची चिपळूणमध्ये बैठक आहे. जेवढ्या आमच्या बैठकी आहेत त्यात आम्ही शपथ घेतोय. हा जो भास्कर जाधव तो काय भडभडतोय ना राजसाहेबांच्या नावाने, त्याने महाराष्ट्र सैनिक चिडलेला आहे आणि या चिडलेल्या महाराष्ट्र सैनिकांनी शपथ घेतली आहे की जो माणूस आमच्या राजसाहेबांवर आरोप करतोय सतत, ज्यांचा निवडणुकीशी संबंध नाही, साहेबांवर सतत टीका करताय, या वेळेला विनायक राऊतांना पाडून आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देऊ. जवळजवळ असं असताना नारायण राणे एकतर्फी विजय होईल माझा शब्द लक्षात ठेवा. पेढ्याचा बॉक्स पहिला मी तुम्हाला देणार. अहो उभाटाचं मी तुम्हाला सांगतो आता जाहीर केलेल्या याद्यांमध्ये एकच्या वर उमेदवार त्यांचा निवडून येणार नाही या महाराष्ट्रात. एक तो पण ग्रामीण भागात नाही, एक त्यांचा माजी खासदार आहे तो निवडून येईल. नाही तर तुम्ही सर्व सर्व बघा यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. तो सोडल्यास एक उमेदवार फक्त त्यांचा निवडून येतोय. आत्ता मुंबईमध्ये तर आम्ही त्यांना पाणीच पाजू, पण उरलेल्या ठिकाणी पण त्यांना कामाला लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आमच्या वाटेला गेलात तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आम्ही येतो का? आम्ही उद्धव ठाकरेंबद्दल बोलतो का? आम्ही गप्प बसतो ना? तुम्ही काय माती केली तुमच्या पक्षाची आम्ही विचारायला पण येत नाही. आमचा कुठला नेता बोलतो का उद्धव ठाकरेंबद्दल? यांच्या नेत्यांना माझ्या पक्षाच्या नेत्याबद्दल काय खाजे कळत नाही, सतत वाज खाजवत असतात आम्हाला. एवढं काय दुखणार राज ठाकरेंचं तुम्हाला की महाराष्ट्रात काही घडलं, राजसाहेबांनी काय वेगळं केलं की यांच्या पोटातच आग पडते. तुमच्या नेत्याबद्दल आम्ही काय बोल, खरं तर त्यांच्या नेत्याबद्दल बोलण्यासारखं त्यांचं कर्तृत्व नाही आहे, पण तरीसुद्धा आम्ही तो सौजन्य राखतो आणि तुमच्या नेत्याबद्दल बोलत नाही. खरं तर बाळासाहेबांच्या मुलाबद्दल लोकांच्या खूप वेगळ्या अपेक्षा होत्या आणि हा तर धोंडा निघाला आहे. सो आम्ही बोलायचं का हे, पण आम्ही त्यांना महत्त्वच देत नाही. पण तुम्ही सतत एखादी गोष्ट घडली की राजसाहेबांवर बोलून आमच्या नेत्याची मानता महाराष्ट्राला पाठवून देत आहे. त्यामुळे यांचं दिवसच सुरू होत नाही राजसाहेबांशिवाय. अजून ना महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना आमचा पाठिंबा आहे. हे बघा राजसाहेबांनी सांगितल्याच्या नंतर आमच्यासाठी वेगळं काय नाही आहे. तो रायगडचा उमेदवार असो, कोकणातला उमेदवार असो, ठाण्यातला उमेदवार असो, पालघरचा असो किंवा धुळ्याचा असो, आमच्या सर्व महायुतीतल्या उमेदवारांना आमचा पाठिंबा आहे आणि तिथे तिथे आमच्या लोकांनी काम सुरू देखील केलेलं आहे. पण मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले गेले, त्यांना पोलीस स्टेशनला नेलं गेलं, 302
ऍड्रॉसिटी केले आर्यकर्ते जे सफर करतात एखाद्या ह्याच्यात त्या काळात त्यांची मानसिक स्थिती तशी असू शकते का काम करण्याची? मी पण एक कार्यकर्ता आहे आणि माझ्यावरही असे गुन्हे दाखल झालेले. माझं असं मत आहे की पुढे जायचं की नाही, पॉलिटिकली आम्हाला पुढे जायचं की नाही की मागच्या सगळ्या आठवणींमध्ये जगायचं. सो ज्या काही गोष्टी झाल्या त्या विसरून आदरणीय अमित साहेब ठाकरे, अमित शहासाहेब असतील, सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील, देवेंद्रजी असतील, यांच्यामध्ये विविध गोष्टींवर चर्चा झाली. झालेल्या जुन्या गोष्टी पाठी ठेवून ज्या काही गुन्हे आमच्यावर दाखल झालेले आहेत ते पाठी घेण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आता पुढच्या वाटचाळीला जाऊ. किती वर्ष जुन्या गोष्टींच्या आठवणीत जगायचं ना. नवीन जे तरुण कार्यकर्ते आले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांना पुढची वाटचाल पण दिसली पाहिजे ना पक्षाची, की आमच्याबरोबर लहानपणी ते घडलं होतं म्हणून आम्ही मोठेपणी पण बदला घेऊ. काय फिल्म स्टोरी आहे का? नाही ना. माझं असं मत आहे आता पुढच्या स्टेपला जाऊ. त्यांनी आश्वासन दिलेली आहेत की आमचे जी काही जुने गुन्हे आमच्या लोकांवर जर चुकीच्या पद्धतीने झाले असतील तर ते पाठी घेणार आहेत. सो मला असं वाटतं की आता आम्ही पुढच्या स्टेपला जाणार आहोत. आमच्यासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणं हे आता आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. पण महायुतीचा एक भाग म्हणून भविष्यात ज्या जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत निवडणूक आहे तेथे मनसेला महायुती स्थान असेल का? मला असं वाटतंय की सन्माननीय राजसाहेबांनी जेव्हा त्यांना पाठिंबा दिला, बिनशर्त पाठिंबा दिला, त्यावेळेला भविष्यात काहीतरी घडलं असेल. महाराष्ट्रातला एवढा मोठा नेता ज्या वेळेला एखादा निर्णय घेतो त्यावेळेला चारही बाजूने विचार केले असतील ना. सो मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेबांनी महाराष्ट्र सैनिकांच्या भविष्याचा विचार करून हा निर्णय घेतला असेल आणि सन्माननीय राजसाहेबांनी एखादा निर्णय घेतला की आमच्यासाठी तो अंतिम असतो. साहेबांनी निर्णय घेतला असं ठीक आहे, पण समजा एखादा कार्यकर्ता असेल, समजा गोपाळ खेडकर असतील की त्या जेलमध्ये टाकलो होतो ते खरोखर मदत त्या प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये त्याला खरोच मदत करतील का? नाही करणार. मला पण जेलला टाकलो होतो. मलाही जेलला पाठवण्यात आलं होतं आणि टार्गेट करून मी कोर्टाला, हायकोर्टाला पटवून दिलं होतं की हा माझ्यावर असलेला गुन्हा खोटा आहे. परंतु शेवटी पक्ष एक भूमिका असते ना. आता तुम्ही कुठल्या तरी कुठल्या तरी पेपरचे पत्रकार असाल, कधीतरी तुम्हाला तुमची भूमिका वेगळी असते आणि तुमच्या संपादकांकडनं एक वेगळी लाईन आलेली असते, ती चालवता ना तुम्ही, सोडता का? नाही नाही माझ्यावर ते झालं होतं म्हणून मी सोडणं असं करता का? नाही ना. तसं आमचं पण आहे हो. आम्हाला, आम्ही पक्ष आदेशावर जगणारी माणसं आहोत, त्यामुळे जो पक्ष आदेश आहे त्याच्यावर पुढे जाणार. आमच्यावर जे काही घडलं तसं अनेक गोष्टी रासायबांवर पण घडल्यात, ते पण विसरले ना त्यांच्यावर घडलेल्या गोष्टी. सो आम्ही तर खूप छोटे आहोत त्यांच्यासमोर. आम्ही पुढे जाणार. सर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी मुलाखतीत सांगितलं होतं दापोली मतदारसंघात वैभव खेडेकरांचं नाव भविष्यात येऊ शकतं. तशी का नाही येऊ शकणार? माझं असं मत आहे की आत्ता निवडणूक लोकसभेची ती होऊ द्या, त्याच्यानंतर आम्हाला वैभव खेडेकर आमदार झालेला आवडणार आहे की नाही तर आवडणार आहे. सो माझं मत आहे ही पुढची स्टेप आहे. पहिली एक स्टेप कम्प्लीट करू द्या आम्हाला. लोकसभेची निवडणूक आहे ना, तो लोकसभेची निवडणूक पुढे जाऊ द्या. मग 100% विधानसभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जास्तीत जास्त आमदार तुम्हाला निवडून आलेले दिसतील. आता सध्या तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळतोय जे तुमचे नवे मित्र पक्ष झाले सध्या अलीकडेच? आम्हाला सगळ्यांकडनं उत्तम रिस्पॉन्स आहे. आमच्या प्रत्येक राजसाहेबांच्या सभेनंतर आम्हाला जिथे ज्या ज्या पक्षाचा उमेदवार आहे त्यांनी आमच्या तिथल्या शाखा अध्यक्ष असतील, आमचे तालुका अध्यक्ष असतील, उपतालुका अध्यक्ष असतील यांच्याशी संपर्क करून मान सन्मानाने बैठकांना बोलवलं जात आहे, प्रचाराला बोलवलं जात आहे आणि आमची लोक देखील त्या पद्धतीने त्यांना रिस्पॉन्स देऊन पूर्ण ताकदीने राजसाहेबांच्या आदेशाचं पालन करत आहेत. काल बैठक झाली मुंबईमध्ये, काय नेमकं त्याच्यामध्ये ठरलं? मला काल मुंबई आता कुठल्या विषयावर? रत्नागिरीची. हा, रत्नागिरीची नाही, रायगडची बैठक झाली. रायगडमधील आमच्या काही लोकांचं एक मतप्रवाह असा होता की सन्माननीय राजसाहेबांचा आदेश जो आहे तो आम्ही पाळू, पण मागच्या वेळेला देखील तटकरे साहेबांना आम्ही मदत केली होती. सो निवडणुकीनंतर आम्हाला जसा हवा आहे तसा रिस्पॉन्स त्यांच्याकडनं आला नाही. सो त्याच्यानंतर सन्माननीय राजसाहेबांचं मला वाटतं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. आमचे नितीन सरदेसाई साहेब आहेत, त्यांचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि भविष्यात अशा गोष्टी घडणार नाहीत याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे हा विषय आमचा संपलेला आहे. तटकरेंना पूर्ण ताकदीने वैभव खेडेकर आणि सर्व महाराष्ट्र सैनिक मदत करतील. शिवसेनेला म्हणजे शिंदे भाजपकडून आता जो अनुभव येतोय त्या लोकसभा निवडणुकीमध्ये, जागाच कमी होत आहेत, जागा काढूनच घेत आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढे मनसे आणि भाजप
मला असं वाटतं, मी पुन्हा मगाच्याच मुद्द्यावर येतो, ज्यांनी निर्णय घेतला आहे बिनशर्त पाठिंबा द्यायचा त्यांचं नाव रावसाहेब ठाकरे आहे, ठीक आहे. सो त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार जो तुम्ही करताय तो त्यांनी केला नसेल का? तर 100% त्यांनी पण केला असेल ना. जे तुम्हाला कळतंय ते त्याला पण कळतंय. सो मला असं वाटतं त्यांनी या सगळ्याचा विचार करून निर्णय घेतलेला आहे, आणि भविष्यात येणाऱ्या विधानसभेच्या आधी तुम्हाला कळेल सगळ्यांना की सन्माननीय रावसाहेबांनी घेतलेला निर्णय किती योग्य होता. कुठली धनुष्यबाण होतं पूर्वीची बाळासाहेबांची, पण आता हा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपला गेलेला आहे, 40 वर्षांनी भाजपचं कमळ इथे येते, अशा वेळी कोकणातनं शिवसेना हद्दपार झाली असं तुम्हाला? उभाटा काय करणार उद्धव बाळासाहेब ठाकरे? काय करणार? पुंगी वाजवणार की रावसाहेबांच्या नावाने बोंबा मारणार? अहो, त्या ज्या माणसांना कळत नाही आपला विरोधक कोण आहे त्यांच्याबद्दल काय आपण बोलायचो? उभाटाला कळतंय का त्यांचा विरोध? निवडणूक नाडतात नारायण राणे साहेब आणि बडबडतात रावसाहेबांवर. म्हणजे किती भीती आहे ना रावसाहेबांची. तो भास्कर जाधव काय बडबडतो त्याला कळतं का? भास्कर जाधवांना मी एक गोष्ट सांगेन, आम्ही तुमच्या अजून नादाला लागलेलो नाही आहोत. तुम्ही समजू नका की रावसाहेबांवर बोलल्याच्या नंतर आम्ही शांत बसू. आम्ही तुमचं नावही घेत नाही, ना तुमचं घेत ना उद्धव ठाकरेंचं आम्ही नाव घेत. आमच्या वाटेला जाऊ नका. नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे पक्षाचा नेता आहे. मी सर्वप्रथम रत्नागिरीतील माझ्या सर्व पत्रकार बंधूंचं मी आजच्या मनसेच्या पत्रकार परिषदेत स्वागत करतो. आणि तुम्ही आज तुमचा जो काही व्यस्त वेळ आहे, आज खरी तर राणेसाहेबांनी फॉर्म भरला, अनेक गडबडी रत्नागिरीत सुरू असताना देखील तुम्ही एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येने इथे आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मुळात आज कोकणात येण्याचं मुख्य कारण, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लोकसभा निवडणुकीची धामधूम कोकणामध्ये जोरदार सुरू झालेली आहे, आणि 9 एप्रिलला जी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाडव्याची जी सभा झाली, त्या सभेमध्ये सन्माननीय रावसाहेबांनी महाविकास आघाडी युतीला महायुतीला आम्ही पाठिंबा दिला, आणि त्याच्यानंतर आमच्या सर्व सहकाऱ्यांनी त्या त्या भागातील भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, त्या त्या भागातील सर्वच तिथल्या उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचारात सहभाग घ्यायला सुरुवात केली. आज राणेसाहेबांनी फॉर्म भरला, आज आम्ही रत्नागिरीत बैठक घेऊन पूर्ण ताकदीने ही निवडणूक राणेसाहेबांच्या पाठी ताकदीने उभी राहून महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार आहे. त्यांना ज्या पद्धतीने मनसेची मदत लागणार आहे, आम्ही सर्वपरी राणेंसाठी राणेसाहेबांसाठी ते प्रयत्न करणार आहोत. आणि पूर्ण खात्रीने सांगतो की मनसे सोबत आल्याच्या नंतर नारायण राणेसाहेबांचं विजय हे 100% इथे निश्चित आहे. आमचे सर्वच महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीनं रस्त्यावर उतरतील, गावागावात बैठका घेतील, आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नारायण राणेसाहेब यांना निवडून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील.